पुढे होऊ घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील जवळपास 200 ते 250 उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रभर उभे करणार असल्याची माहिती जी आहे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिली होती. त्या अनुषंगानं जिल्ह्यात जे पदाधिकारी आहेत त्यांना काही सूचना आल्या आहेत का, त्यांचं या संबंधामध्ये कुठलं काम सुरू आहे का ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. भाऊ, सांगाल की काय नेमके निर्देश देण्यात आलेले आहेत पक्षस्तरावर? नाही, पक्षस्तरावरून सन्मान्य साहेबांनी आमच्या पक्षाची भूमिका जाहीर केलेली आहे. म्हणजे 225 ते 250 जागा महाराष्ट्र विधानसभेच्या आम्ही लढवणार आहोत, पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत. कुठल्याही प्रकारची युती किंवा आघाडी होणार नाही. स्वतंत्र 225 ते 250 जवळपास जागा मनसे लढाईल. बुलढाण्यामध्ये जिल्ह्यात किती ठिकाणी जागा लढणार या संदर्भात काही निश्चित झाली नाही? बुलढाणा जिल्ह्यामध्ये सरासरी 7 विधानसभा येतात आणि 7 विधानसभामधून मनसेचं अस्तित्व आहे आणि त्या अनुषंगानं एक पक्ष निरीक्षकांची एक टीम येऊन गेलेली आहे. त्यानंतर आता शुक्रवारपासून पुन्हा आमच्या पक्षातील संपर्क नेते आहेत, त्यानंतर नेते आहेत जे इथले निरीक्षक म्हणून दिलेले आहेत, त्यांचा नियोजित दौरा होणार आहे आणि 7 विधानसभा मतदारसंघाचे मेळावे होणार आहे या 3 दिवसामध्ये, शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि त्यानंतर इच्छुक कोण आहे पक्षामध्ये, अवांतर पक्षातलं कोणी आपल्या इकडं येणारं इच्छुक आहे का, किंवा आपल्या पक्षातून कोणकोण उमेदवार कॅपेबल आहे, या सगळ्या गोष्टीचा अवलोकन होईल आणि संबंधित सर्व रिपोर्ट्स सन्मान्य राजसाहेबांकडे जातील आणि त्यानंतर साहेब याच्यावर निर्णय घेतील. मातृतीर्थ जिल्हा आहे, मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये महिलांना स्थान दिले जाणार आहे का मनसेच्या या उमेदवारीमध्ये? काय निश्चित विधानसभेमध्ये आमच्या माता बंधू भगिनींचा आवाज उठवणारी जर सक्षम महिला पक्षामधून जर पुढे आल्या तर निश्चित त्यांना स्थान दिलं जाईल. निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं ज्या विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या जे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांची बैठक या ठिकाणी होणार आहे आणि त्यामधूनच बुलढाणा जिल्ह्यात देखील 7 विधानसभा लढल्या जाणार असल्याची भूमिका जी आहे ती जिल्हाध्यक्ष बरबडे यांनी व्यक्त केली आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.